तर आज आपण चिकन बिर्याणी बनवणार आहोत. वैशिष्ट्य असं आहे की ही कच्ची चिकन बिर्याणी आहे आणि यात फ्लेवर जास्त येतो, कारण मॅरिनेटेड जे चिकन असतं ते पूर्ण कच्चं असतं खाली, आणि ते जेव्हा शिजतं त्या वाफा उठून त्या अर्ध्या कच्च्या भातामध्ये येतात आणि तो भात शिजवतात. त्यामुळे चिकन आणि राईसचा जो काय बोलतात एक मेळ येतो तो एकदम सुरेख असतो. तर सुरुवातीला आपण बघूया की आपल्याला इथे घ्यायचं आहे चिकन विथ बोन. हे 400 ग्रॅम चिकन घेतलेलं आहे मी, आणि हा आहे बिरिस्ता. बिरिस्ता म्हणजे काय तर लांबडा लांबडा कांदा कापला आहे आणि तो तळून घेतला आहे. मीठ लावणं वगैरे असं काही प्रकार करायचं नाही याच्यात. एक अर्धा लिंबाची फाक घेतलेली आहे आणि हे इथे आहेत आपले मसाले. तर काय मसाले आहेत आपण बघूया. हा तर आहे ब्राऊनवाला जो दिसतो तो बिर्याणी मसाला आहे, लाईक जो पॅकेट भेटतो. तर आपण हा पॅकेटचा गरम मसाला घेतला आहे. मी तरी एव्हरेस्टचा वापरला आहे, तुम्ही कुठलाही वापरू शकता. ओके, बट एव्हरेस्टचा मला चांगला अनुभव आहे, मोस्टली तो घ्या. आणि त्यातल्या त्यात एव्हरेस्टच्या गरम एव्हरेस्टचा जो बिर्याणी मसाला येतो त्यामध्ये खडे काळी मिऱ्या वगैरेवाला जो असतो तोवाला घ्या. आम्ही नवीन कुठला आलेला आहे तो घेतलेला आहे. ओके, चिकन बिर्याणी मसाला वेगळा आला, पण हा फाईन आहे, याच्यात खडे मसाले नाही आहेत. त्यामुळे आज जरा एक्स्ट्रा टाकणार आहे मी हे खडे मसाले. तर काळी मिरी घेतले, जायत्री घेतले, तेजपत्ता घेतला आहे, अजून काही दालचिनी घेतलेली आहे, आणि हे मोठी वेलची जी आहे ती हाफ करून घेतली आहे आपण, पूर्ण नाही टाकत आहे आपण. आणि लवंग घेतलेले आहेत 2-3. ओके, हे फारच अंदाजे घेतलेलं आहे सगळं, आणि आपला कारभारच असं असतो अंदाजे. तर त्याच्यानंतर आता आपण काय करणार आहोत, पहिले तर हे मसाले लावून घेणार आहोत, लिंबू लावून घेणार आहोत, मीठ लावून घेणार आहोत. का तर हे मेन काय बोलतात ते किकवाले मसाले आहेत जे चिकनला पहिले लागले पाहिजेत. आणि आपण यात दही पण लावणार आहोत, पण ते दॅट इज लाईक द सेकंड लेवल. ओके, दुसरी लेवल आहे ती. का तर दही लावल्यामुळे ह्या मसाल्यांची चव जरा डायल्यूट होऊ शकते, त्यामुळे पहिले हे लागून घेऊ दे, मग आपण वर दही लावू थोडं रिचनेस वगैरेसाठी. आणि हा बिरिस्ता पण हाफ ऑफ केलेला आहे मी, मोस्ट प्रॉब्ली मी हा जास्त जो आहे तो लाव ठेवू टाकणार आहे मॅरिनेशनमध्ये. वरती थोडा डेकोरेशनला ठेवू आपण, आणि लिंबू पण टाकणार आहे. ओके, तर आपण एक करून घेऊया. पहिले तर हा जो लिंबू आहे तो पिळून घेऊया आपण ह्याच्यामध्ये. तर बिया मी ऑलरेडी काढलेल्या आहेत, अजिबात बी येऊ देऊ नका याच्यामध्ये. तर खूप सगळी मेहनत वाया जाईल तुमची. ओके, असं झालेलं आहे कारण मी अनुभवाचे बोल सांगतो आहे, असं खूप वेळा झालेलं आहे. त्यामुळे तुम्ही जरा काळजी घ्या आणि आपण टाकूया ह्याच्यात बिरिस्ता. ओके, नंतर हे मारा ह्याच्यात पलटी. ओके, आता मसाले पण ऐकून राहिले आपले, खेळू आपण. आणि हे चांगलं हाताने मिक्स करायचं, सगळ्यात सगळं लागलं पाहिजे. एका हाताने शूट करतोय आणि एका हाताने मिक्स करतोय, त्यामुळे भांडं पळतंय इकडे तिकडे. मग प्रॉब्ली तुम्ही तो एका हाताने पकडा आणि एका हाताने मिक्स करा, म्हणजे ते असं इकडे तिकडे पळणार नाही. झालं, आता हे झालं की सेकंड मॅरिनेशनमध्ये मी तुम्हाला सांगितलं दही टाकणार आहोत, तर त्याचबरोबर आपण एक स्पेशल थिक मसालाही बनवणार आहोत, ज्यात कांदे असतील, टोमॅटो असतील, त्याने काय होतं एक बॉडी येते बिर्याणीला. ओके, फक्त स्पाईस्ड चिकन आणि त्याच्यावरती भात असं नसताना एक मध्ये जो मसाला बनतो या बिरिस्त्याबरोबर मिळून जो मसाला बनणार आहे तो अप्रतिम होतो. तर दिस इज लाईक अ डर्टी सिक्रेट. हे क्लासिक रेसिपीमध्ये नाही आहे, क्लासिक रेसिपी अशी आहे की तुम्ही मॅरिनेटेड चिकन असेल त्यात जो मसाला पडेल तोच, आणि मग त्यानंतर वरती येतो राईस, आणि ह्याच्या वाफेमध्ये शिजतो तो राईस. ओके, तसं न करता आपण आता जरा चिटिंग करणार आहोत त्या रेसिपीमध्ये. ओके, चलो, तर हे एवढं झालेलं आहे.
राबेरीचा आपण डेकोरेशनला वगैरे ठेवणार आहोत. अँड हे जात आहे आता फ्रीजमध्ये. तर आता आपण सेकंड मॅरिनेशन तयार करतो आहे या बिर्याणीसाठी. तर यामध्ये जाणार आहे एक विशिष्ट ग्रेव्ही. यामध्ये कांदा येतो, टोमॅटो येतो, मसाले येतात काही, लाईक हिरवा मसाला येतो, अजून आपला लाल मसाला येतो आणि बिर्याणी मसाला येतो. याने काय होतं तर आपल्या ज्या बिर्याणीला एक बॉडी येते, नाहीतर ते फक्त मॅरिनेटेड चिकन आणि राईस राहील. दिस इज ॲक्च्युली अ चीट. ओके, ओरिजिनल आणि ट्रॅडिशनल मे बी अशा रेसिपीमध्ये ह्या गोष्टी नसतील, त्या तरी आपण करतो कारण आपल्याला एक वेगळी बॉडी आणि चवी चव द्यायची आहे या बिर्याणीला. तर पहिले यात जातो आहे कांदा. ओके, तर आता आपण पहिले कांदा कांद्याला काय आहे, थोडाफार कलर आला पाहिजे. अजिबात घाई करायची नाही आहे आपल्याला. इथं वाट बघायचं, कांद्याला आला पाहिजे कलर. त्यानंतर यात जाणार आहे ग्रीन मसाला, ज्यामध्ये आहे कोथिंबीर, पुदिना, मिरची. ओके, हे फक्त सिम्पल मिक्स आहे आणि थोडी हर्बी टेस्ट येणार आहे बिर्याणीला. आणि सिमिलर असाच हिरवा मसाला आपण आता त्या पहिल्या मॅरिनेटेड चिकनमध्ये पण टाकणार आहोत. थोडा एक हैदराबादी टच द्यायला त्याला. पुदिना जास्त टाकायचा, कोथिंबीर त्याहून कमी आणि मिरची तर त्याहून कमी. फार स्पायसी करायचं नाही आपल्याला. यातून आला पाहिजे मीन चिकनचा फ्लेवर. तर आता कांद्याला ना थोडा थोडा कलर येऊ लागलेला आहे. तर या लेवलला आपण काय करणार आहोत, हा एक कांदा आहे एकदम बारीक कापलेला. ओके, यामध्ये आपण जी ग्रीन पेस्ट बनवली होती, कोथिंबीर, पुदिना आणि मिरचीची, तर यात काय आहे माहिती आहे का, पुदिना सगळ्यात जास्त, कोथिंबीर जेवण करून, मिरचीचं जेवण करून ते आपण मिक्स टाकलेलं आहे. यांना आता जरा शिजू दे. हे जी ग्रीन पेस्ट टाकली आहे त्यामुळे काय झालं आहे, तर ह्याच्यात वाढलं आहे थोडं पाणी, त्यामुळे टेम्परेचर झालं आहे कमी. तर आता हे पण शिजायला थोडा थांबूया आपण. तर आता ही ग्रीन जी ग्रेव्ही आहे ती पूर्ण शिजलेली आहे. याच्यामध्ये आपण टाकणार आहोत टोमॅटो. त्यात आपण टाकणार आहोत की टोमॅटो लवकर शिजावा आणि तिखट करावा. अजून पसरलं हो, ठीक आहे. पूर्ण चिकनला लागणार आहे, त्यामुळे थोडं काय म्हटलं असतं तरी. सर्वात शेवटी आपल्याला इथे बिर्याणी मसाला टाकायचा आहे, कारण तो जास्त शिजून करकू द्यायचा नाही आपल्याला, तो सगळ्यात शेवटी टाकायचा आहे. आता आपण ह्याच्यात एक चमचा मिरची पावडर टाकणार आहोत. मालवणी मसाला ह्याच्यात काय बोलतात गरम मसाले असतील असं काही टाकायचं नाही, फक्त मिरची पावडर ती टाकायची आहे आपल्याला. आपल्याला दिसतं छान बैली ग्रेव्ही एकत्र आली आहे. टोमॅटो पण मस्त शिजलेला आहे, तर आपण टाकून देऊया याच्यामध्ये आपल्याला जो बिर्याणी मसाला आहे. पॅकेट एवरेस्टचा मसाला आहे हा. खरं तर प्रिफर नाही करत मी, पण हा नवीन आहे, पण बोललो बघूया ट्राय करून. प्रिफर मी करतो तो खडे मसालेवाला एक बिर्याणी मसाला येतो, तर खडे मसाले पण असतात, मसाला पूड पण असते, एक चांगला ब्लेंड असतो तो. तर ह्यात मी जर स्वतःहून माझ्यातर्फे जास्त खडे मसाले टाकले कॉम्पन्सेट फॉर दॅट.
आता आपला हा जो मसाला झालेला आहे तो आता आपण थंड करूया आणि गार होऊया. गार झाल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, हे लावायचं आहे चिकनला. आणि हे चिकनला लावायचं आधी गार करायचं आहे, कारण की नाहीतर चिकन डायरेक्ट खराब होऊन जाईल तुमचं. त्यामुळे हे गरम गरम जर चिकनला लावलं थंड चिकनला तर ते चिकन खराब होऊ शकतं. तर आपण हे थंड देऊया आणि मिक्स करायसाठी भेटूया. तर आता आपण सुरू करूया जे सेकंड मॅरिनेशन करायचं आहे, त्यामध्ये आपण हे जी मगाशी बनवलेली ग्रेव्ही येईल, हे दही येईल आणि बेरेस्ता जो बनवून घेतलेला आपण त्यातला आपण हा ठेवणार आहोत डेकोरेशनला, आणि हा टाकणार आहोत या दही आणि ह्या पेस्ट बरोबर जेल होऊन एक मसाला बनवण्यासाठी जो या चिकनच्या आसपास कोट होईल. ओके, तर पहिले हे सगळं टाकून द्यायचं आहे आपण. ओके, आणि यामध्ये आपल्याला टाकायचे आहे सेम कोथिंबीर, पुदिना आणि हिरवी मिरचीची पेस्ट. आणि पुदिना सगळ्यात जास्त, कोथिंबीर त्याहून कमी आणि मिरची तर त्याहून कमी. त्याची टाकून येतात आणि हे आलं लसूण पेस्ट, ही हिरवी दिसत असेल कारण ह्यात अजून एक्स्ट्रा काही टाकलं नाही, पण आधी मी हे वाटून घेतलेलं, हिरवी पेस्ट वाटून घेतलेली, त्यामुळे हे झाले हिरवी. काही फरक पडत नाही ॲक्च्युली त्याने, म्हणजे हिरवा असल्याने, पण टाका जरूर ही आलू लसूण पेस्ट. आणि मग जाईल आपला बिरेस्ता. ओके, आणि एक स्वीट अशी टेस्ट येते, आणि स्वीट अशी जी टेस्ट आली आहे त्यात आपण हे सगळं एकजीव करण्यासाठी आपण वापरणार आहोत दही. ओके, हे पूर्ण टाकायचं, हे पूर्ण दही येऊ द्यायचं, हे अरिबात ठेवू नका. ओके, 80 ग्रॅम 10 रुपयाचं पाकिट, आपण 80 ग्रॅम दही आहे जवळजवळ. ओके, आणि हे आता ह्याला पूर्णपणे लावून घ्यायचं. आणि हे तुम्ही बोलासाल की हाताने का करतो आहे, तर मी हात स्वच्छ धुवून घेतलेले आहेत, पण हाताने करायचं कारण असं की हे पूर्णपणे वरून खालून लागलं पाहिजे. हा जो बिरेस्ता टाकला आहे त्यावर हे दही घासून घासून त्याचं एक असं जेल बनला पाहिजे जो चिकनला पूर्णपणे कोट करेल, ज्या क्रॅव्हिसेसमध्ये म्हणजे जे गॅप्स आहेत त्याच्यामध्ये जाईल. ओके, अजिबात हे नाही करायचं की म्हणजे अजिबात शरम करू नका, हातानेच करा हे. मिक्सिंगची ही प्रोसिजर आहे. आणि आता आपण ह्यात थोडंसं गरम तेलही टाकणार आहोत, मेक इट अ लिटल बिट कूली अँड हॅव द मॅरिनेशन गो अराउंड. त्यात असं तर दहीने बराच रिचनेस क्रीमिनेस आलेला आहे, बट हे जे गरम तेल असेल ते हे सगळं ॲक्टिवेट करेल, हे जे थंड झालेलं होतं ते पूर्ण आत जाऊ देईल ते. ओके, तर आपण थोड्या वेळात भेटूया तेल गरम करून. तर आपण बघू शकता की यामध्ये एक अशी वेगळी अशी एक्स्ट्रा शाईन आलेली आहे, का जर आपण ह्याच्यात गरम करून थोडंफार जरासं गरम झालं असं आपल्याला वाटलं तेल की ते टाकून द्या ह्याच्यात. पण प्रोटीप अशी आहे की हे मला करायची गरज लागली नसती, का तर नॉर्मली मी वापरतो यात जे बिरिस्ता तळून तयार झालेलं असतं तेल, त्यात कांद्याची सगळी चव उतरलेली असते, जरासं गोड झालेलं असतं ते, तेच तेल वापरावं. पण आता मी बिरिस्ता आधीच बनवून ठेवला होता, तो बनवून ठेवला चुका असतो, अजिबात खराब होत नाही, म्हणजे माझं तरी अजून झालेलं नाही आहे. तर प्रोटीप अशी आहे की तुम्ही बिरिस्ता बनवलेलं तेलच वापरा ह्याच्यात, किंवा जर तुम्ही तुपात बिरिस्ता केला तर अजून चांगलं, तर ते तूप तुम्ही ह्याच्यात वापरू शकता. आणि ह्याच्यावरती अजून थोडंफार आपल्याला तेल टाकायचं आहे ते लेअरिंगच्या टायमाला. ओके, चला नंतर भेटू. तर आता आपण बघत आहोत की इथे मी राईस शिजवण्यासाठी पाणी गरम करतो, तर तुम्हाला एक प्रश्न पडला असेल की हे फार जास्त नाही आहे का पाणी, तर नाही हे जास्त पाणी नाही आहे. यात आपण काय केलेलं आहे सांगतो, तर यात आपण लिंबू करून घेतलेलं आहे आणि जरा गरजेपेक्षा जास्तच मीठ टाकलेलं आहे. का तर आपल्या भाताला जी काही सीझनिंग होणार आहे, जी काही चव येणार आहे ती इथेच येणार आहे,
जी काय येणार आहे ती. ओके, आणि म्हणजे चिकन पण खालून चव येईल, बट फक्त ते वेपर्सने असेल की मीठ लागायचं आहे. आणि आपलं काही एवढी मोठी डेग पण नाही आहे की खाली चिकनमध्ये एवढं मीठ आहे की ते सगळ्या भाताला पुरे. तर आपण इथे थोडंफार सीझन करतो आहे आणि काय होतंच सी सॉल्टी पाणी झालं पाहिजे. म्हणजे समुद्राचं पाणी ज्या प्रकारे असतं तेवढं खारट झालं पाहिजे. हे त्याने काय होणार, हे पूर्ण भातामध्ये मुरणार आहे सगळेचं. आणि यात मी लिंबू पण टाकलं आहे का, तो भात थोडा पांढरा शुभ्र होतो, नाही तर काळवण तो भात हे बघा. ओके, आणि इथे मी बासमती तांदूळ जो आहे भिजत घातलेला आहे आणि चांगला तो फुगला आहे म्हणजे लवकर शिजेला. तर इथे आपण चिकन जे मॅरिनेटेड होतं ते एका टोपामध्ये टाकलं आहे, तव्यावर ठेवलं आणि ते आता वाट बघतं आहे राईसची. ओके, तर आता हे पाणी उकळू द्यायचं आहे, लाईक जोर जोरात उकळलं पाहिजे, लाईक रोरिंग बॉईल म्हणतात ना, असं बुडबुडे आले पाहिजे आणि खूप धावपळ झाली पाहिजे या सगळ्याची, म्हणजे पाण्याची. आता मी कसं एक्सप्लेन करू, ते सगळे पाण्याची धावपळ झाली पाहिजे. तर ते तेवढं गरम होऊ द्या, वाट बघा आणि मगच राईस टाका त्याच्यामध्ये. ओके, तर आता आपण वाट बघूया. थोडं आपण बघू शकतो की ह्याच्यात असं रोडून बॉईल आलेलं आहे, म्हणजे असं जोरदार उकळी मारतं आहे हे सगळं. तर आता आपण ह्याच्यामध्ये आपला राईस टाकून द्यायचा. ओके, आणि आता आपल्याला थोड्या थोड्या वेळाने म्हणजे दोन दोन मिनटाने असं चेक करायचं की हाफ कुक झाला आहे राईस, म्हणजे आतमध्ये कच्चा राहिला पाहिजे, वरवरून तो दाणा शिजला पाहिजे. जसं हे होईल आपल्याला इथे हे मॅरिनेटेड चिकन ठेवायचं आहे तव्यावर, आणि इथं फक्त पुदिना टाकला आहे आणि मॅरिनेटेड चिकन ठेवायचं आहे तव्यावर. आणि मध्ये आपल्याला आत्ता एक काम करायचं आहे, हे रोईंग बॉईलमध्ये येईपर्यंत आपण ठेवून घेऊया. ओके, तर आता आपण मध्ये टाकणार आहोत यामध्ये तूप. केलं चालू, आता हे दाखव ना. तर आता आपण यामध्ये फक्त तूप टाकून घेतलं आहे मध्ये, आणि आता आपण मध्ये टाकणार आहोत हे बदाम जे मी क्रश करून घेतलेले आहेत आणि मनुके. तर आज तुम्हाला वाटत असेल की मनुके का टाकले, तर प्रत्येक बिर्याणीमध्ये तिखट, आंबट आणि गोड या तिन्ही चवी आल्या पाहिजे, नाहीतर बिर्याणी इनकम्प्लीट आहे. तर आता आपण वाढ होऊया, इथे हा राईस शिजायची थोड्या थोड्या वेळाने आपल्याला चेक करायचं आहे. आणि जसं हा कुक होईल राईस तसं आपण हे करायचं की एक एक लेअर लावून घ्यायचं आहे. ओके, आपण आता इथे हा जो राईस झालेला आहे त्याचा एक एक असा लेअर लावून घेणार आहोत. तर वॉट तुम्ही ध्यान घ्यायचं की राईस जरी येत असला आणि ह्याच्याबरोबर थोडंफार जे पाणी येईल ते येऊ द्या, ते येऊ द्या, कारण हे नुसतं पाणी नाही आहे, त्यात शिजलेल्या भाताचा स्टार्च आहे, त्यामुळे ते तुमची बिर्याणीमध्ये चांगली अशी लेस बनायला मदत करेल. ओके, म्हणजे जो एक स्टिकीनेस जो काही असतो आणि मॉइश्चर जे काय आहे ते बनायला मदत करेल. तर येऊ द्या पाणी, आणि आता लेअरिंग प्रोसेस झाल्यावरती आपण भेटूया. तर आता इथे लेअरिंग प्रोसेस झालेली आहे. तर इथे घ्यायची काळजी अशी आहे की आपल्याला लेवल करून घ्यायचं आहे की एकीकडे जास्त भात बाकीकडे असं कमी भात असं नको व्हायला, एक लेअर करून घ्यायचं आहे. तरीही इथे आपल्याला एक काळजी घ्यायची आहे की कितीही मनातून वाटलं तरी प्रेस करायचं नाही आहे, लेअर करायसाठी प्रेस करायचं नाही आहे, असं स्प्रेड आउट करा तुम्ही. म्हणजे इथे जास्त भात असेल तर असं पुश करा, डोंट प्रेस एवर. ओके, काय ही वाफ खालून वरपर्यंत जी येणार तिला मोकळ्या वाटा भेटला पाहिजे. जसं तुम्ही हे दाबलत तर ती स्टीम पॅक होईल आणि भाताची खिमटी होईल. ओके, हे कारण आहे, खिमटी म्हणजे फुल काय बोलतात पेस्ट होऊन जाईल भाताची, ती नको आहे आपल्याला. भात जरा जरा अख्खा राहिला पाहिजे. ओके, शिजला जरी असला तरी त्याचा शेप त्याने धरला पाहिजे. आणि अजून एक
की आपण अर्धा शिजवलेला आहे भात आणि फार क्रुशियल आहे कारण चिकन शिजेपर्यंत अर्धा भात शिजतो. ओके, जास्त शिजवलात भात तर तुम्हाला पेस्ट भेटेल भाताची. तर आता आपण ह्याच्यावरती थोडंफार डेकोरेशन करूया. हे दूध आहे, त्यात हळद आहे आणि त्यात हे फक्त कलरसाठी आहे असं पण नाही, तर ह्याच्यात मी अत्तर टाकलेलं आहे, जे केवढ्या अत्तरचा इसेन्स आहे तो टाकलेला आहे. दिस इज कम्प्लिटली ऑप्शनल, हे टाकायचं तर टाका नाही तर नका टाकू, ओके, बट हे नक्की टाका. ओके, हा बिरेस्ता आहे वरती जो जाणार आणि हे पुदिन्याची पानं. ओके, आणि अजून थोडंफार तूप टाका ह्याच्यावरती आणि हे एक ॲल्युमिनियम फॉईलने सील करून आपण दमला लावूया. ते आता प्रॉसेसली 2 मिनटात दाखवतो. आता हा अपॅरेटस बघू शकता तुम्ही की ह्याच्यात जो लेअरिंग केली आपण त्याच्यावरती ॲल्युमिनियम फॉईल लावली, त्याच्यावर हे झाकण ठेवलं, त्याच्यावरती जे राईस शिजलेलं पाणी होतं ते गरम आहे ते ठेवलं की वजन पण येईल त्याच्याने, त्याच्याने वजन पण पडेल ह्याच्यावरती की वाफ वाफ एस्केप करू शकणार नाही. आणि त्याच्यावरती एक ताट ठेवलं, तर ह्याच्यावरती मी अजून एक असं पोळीपाट ठेवणार आहे की प्रेशर व्हावं आणि त्या दममध्ये बिर्याणी शिजवावी. आता हे 400 ग्राम चिकन आहे आणि 1.25 किलो मी समजा 1.25 किलो तांदूळ घेतलेला आहे आणि आता फास्टवरती आपण 5 मिनटं शिजवणार आहोत आणि छोट्या फ्लेमवाल्या गॅसवरती 5 मिनटं फास्टवरती शिजवणार आहोत आणि अर्धा तास ते 35 मिनटं आपण एकदम स्लोवरती शिजू देणार आहोत दमवरती. अजिबात त्रास द्यायचा नाही याला आणि बरोबर अर्धा तास ते 35 मिनटाने याला खोलायचं. ओके, चल बाय ना. आता हे रिझल्टची बाजू, आपण 30 मिनटं याला स्लोवरती शिजवलं आणि 5 ते 10 मिनटं याला असं नुसतं सेट होऊ द्यायचं, अजिबात खोलायचं नाही कितीही टेम्पटेशन झालं तरी. ओके, तर ही आपली शिजलेली आहे बिर्याणी. बघा असा भात एकदम पूर्ण करेक्ट शिजला आहे, अजिबात जास्त पाणी राहिलेलं नाही आहे, अशी खिवटी होऊन जाते बिर्याणीची ते झालेलं नाही आहे. ओव्हर कुक होणं इज लाईक द वर्स्ट थिंग दॅट कॅन हॅपन टू युअर बिर्याणी. असं पूर्ण दमवरती शिजलेलं आहे हे सगळं चिकन. त्या चिकनच्या वाफा या भातातून पास झालेल्या आहेत. मस्त एकदम परफेक्ट शिजलेला आहे राईस, तुम्ही बघू शकता. ओके, सो तुम्ही बनवून बघा ह्या पद्धतीने बिर्याणी आणि नक्की सबस्क्राईब करा, आपण अजून रेसिपीज टाकत जाऊ. ओके, एवढा मनुका वगैरे आलेला आहे, एक स्वीटनेस येईल याच्याने. थँक्यू.